नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लट्सअप मराठी. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा ट्रेलर जो आहे तो प्रदर्शित झाला आहे आणि एक उत्तम लॉन्च सोहळा इथे पार पडलेला आहे आणि यानिमित्तानं सगळी कलाकार मंडळी आहेत. आणि आता मी गाठले दीपताईंना, कारण त्यांच्याकडनं रिॲक्शन मला जाणून घ्यायची आहे. म्हणून सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे. आणि ट्रेलर आज म्हणजे सगळ्यांना रोमांच उभं करणार असा ट्रेलर होता. तर तुमच्या काय प्रतिक्रिया बघितल्या? जे काम करणाऱ्या कलाकारांच्या मनात होतं तेच माझ्या मनात अजूनही असं धाकधूक, खूप प्रेशर. कारण आमच्यासाठी म्हणजे आमच्या घरासाठी पण ही खूप मोठी फिल्म आहे, कारण अंकुशसाठी सुद्धा. त्याच्यामुळे बघितल्यावर मला खूप स्पीचलेस झाले. मी खूप छान वाटतंय आणि एक एक दिवस मला तो एक एक आठवड्यासारखा वाटतोय. त्याच्यामुळे मी वाट बघते की फिल्म कधी रिलीज होते. आणि तो प्रवास तुम्ही अंकुश सर करत असताना तुम्ही त्या त्या टप्प्याला ते बघत होते की काय पद्धतीची, कारण इतक्या वर्षाची जी सगळी मेहनत आहे सगळ्या टीमची, पण अंकुश सरांचा तो प्रवास तुमच्यासाठी कसा राहिला? कारण त्या गोष्टीची मेहनत असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी खूप छान. म्हणजे अगदी 2 वर्षापूर्वी माहीतही नव्हतं की अंकुश ही फिल्म करणार आहे. घरात ढोलकी आली, डफ आला, म्हटलं काय चाललं आहे, का ढोलकी शिकतोय कोविडच्या नंतरच ऑनलाईन? म्हटलं काय काय चाललं तुमचं, का शिकताय तुम्ही? असंच मला शिकायचं टाइम डफ वाजवायला लागला, तरीही काही ध्यानी म्हणे. म्हटलं असेल काही, म्हटलं केदारला असिस्ट वगैरे असं काही करताय का ह्या पद्धतीत वगैरे? तर नाही. पण जेव्हा मला कळलं की बाबांचा रोल अंकुश करतोय, तेव्हा मला स्वतःला खूप अनएक्सपेक्टेड होतं की अंकुश बाबा करतोय असं. पण आता जे ट्रेलर टीझर, मी अजूनही फिल्म बघितलेली नाही आहे किंवा काही मला माहीत नाही आहे, पण मला तो अंकुश दिसत नाही आहे किंवा मला माझा नवरा दिसत नाही आहे की तो कसा दिसतो, ते फक्त बाबा दिसत आहेत. असं त्या एका शाहिराच्या लुकमध्ये जेव्हा त्यांनी डोळे असे वरती केले, तो मी स्पेशलेस झाले आणि आय फील प्राऊड की आय कांट एक्सप्रेस. अनेकदा असं होतं ना, कलाकार एखादी चित्रपटातली जी कथा असेल त्याच्यातली ती भूमिका सादर करतात, पण बायोपिक ती भूमिका असेल किंवा ती व्यक्तिरेखा ती जिवंत करायची असते आणि हे फार कठीण काम असतं. आणि मला वाटतं ते ट्रेलरमधनं जाणवते, ते रिफ्लेक्शन जाणवते. तुम्हाला काय ते वाटतं ते बघताना की त्या भूमिकेमध्ये शिरलेले त्या एरामध्ये गेल्यासारखं वाटतं की तेव्हा कसं असेल, काय असेल, काय पद्धतीत काम करत असतील त्यावेळेची लोक, त्यांचं पॅशन काय असेल. आणि खरंच हे बघायला मिळणं किंवा मला ऐकून माहिती आहे अंकुश केदारमुळे बाबा, पण जसं मगाशी अंकुश म्हणाला की प्रिन्सला खरंच हे गाणं खूप आवडतं माझ्या मुलाला, मी तर होईन चांदणी तो सारखं लावतो ऐकतो. त्याच्यामुळे खरंच हा ठेवा पुढच्या जनरेशनपर्यंत पोचला गेला पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे ह्या गोष्टी. त्याच्यामुळे मी खरंच, आणि अंकुश ह्या सगळ्या गोष्टीचा एक भाग आहे, त्याच्यामुळे मलाही खूप छान वाटतं. खूप धन्यवाद तुम्ही मुलाखतीसाठी वेळ दिला त्यासाठी, आणि तुम्हालाही कारण तुमच्या फॅमिलीसाठी महत्त्वाचा चित्रपट आहे सो त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू सो मच.